हर हर महादेव। छत्रपति शिवाजी महाराज की जय हो। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं आजच्या न्यू व्लॉग मध्ये, जिथे आपण जाणार आहोत चावंड या किल्ल्यावर। शिवजन्मभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जुन्नर या ठिकाणी आपल्याला प्रथम शिवनेरी किल्ल्याचे दर्शन होते। आपण आता पाहू शकतो डाव्या बाजूला पूर्णपणे शिवनेरी आपल्याला दिसतो आहे, आणि इथूनच पुढे 15 किलोमीटर अंतरावर चावंड हा किल्ला आहे। आज खूप दिवसांनी ट्रेकिंगला चाललो आहोत आम्ही, सो आय होप तुम्हाला पण आमच्यासारखंच खूप उत्सुकता असेल कसा असेल किल्ला हे पाहण्याची। ॲक्च्युली या पुतळ्याच्या पुढच्या बाजूने सुद्धा सरळ रोड आहे, पण तिथे रोडचं काम चालू आहे त्यामुळे आपल्याला इथनं हा टर्न घ्यावा लागतोय, आणि इथून पुढे आपण चावंड किल्ल्याच्या मार्गाने आपण चाललेलो आहोत। जुन्नरवरून आपल्याला आपटाळे नाणेघाट मार्गावर खिंडीच्या नंतर 16 किलोमीटर अंतर पार करून आपल्याला या चावंड किल्ल्यापर्यंत पोहोचायचे आहे। आणि आता हा आपल्याला चावंड किल्ला दिसायला सुरुवात झालेली आहे। आपल्याला पोहोचायचं आहे या गडाच्या माथ्यावर। ही होती इथली कमान, ज्या कमानीतून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपण चावंड किल्ला म्हणजेच प्रसन्नगडाच्या पायथ्याशी जाऊन पोहोचतो। तिथे पार्किंगसाठी सोयही आहे। चावंड किल्ला हा छोटा आहे आणि गडमाथ्यावर बघण्यासाठी अनेक इथे वास्तू आणि टाकी आहेत। ह्या किल्ल्याची डिफिकल्टी लेवल म्हणजे ट्रेकिंग जे करतो आपण ती मध्यम प्रकारची आहे, म्हणजे खूप अवघडही नाही आहे इथे ट्रेकिंग करणं। त्यामुळे आपण आता सुरुवात करूया ट्रेकिंगला। चला बघूया कसा आहे किल्ला। आणि आता आपण पोहोचलो आहोत चावंड या किल्ल्यावर। चावंड किल्ल्यालाच प्रसन्नगड असेही म्हणतात। जुन्नर विभागामध्ये येणारा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांच्या पुणेमध्ये दिल्या गेलेल्या, त्यांना जहागिरी जी दिली गेलेली होती त्यामध्ये समाविष्ट होता। चला तर सुरू करूया आजच्या ट्रेकला। गड चढायला सुरुवात होते ती पायऱ्यांपासून, आणि एका टप्प्यावर आल्यानंतर आपल्याला आजूबाजूचा परिसर स्पष्ट दिसायला लागतो। डोंगरांनी वेढलेला आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर आहे। अजूनही आपल्याला खूप पायऱ्या चढायच्या आहेत। बाबा आणि मुलं पुढे गेलेली आहेत। या चावंड किल्ल्याला प्रसन्नगड, चामुंडगड, चावंडस, चाऊंड, चौंड इतकी सारी नावे आहेत बरं का। जुन्नर विभाग हा पर्यटनाला कायम अनुकूल मानला गेलेला असा एक तालुका आहे। आणि आत्ता आपण पाहू शकतो गड संवर्धन करणाऱ्या आपल्या या दुर्गमित्रांनी आपल्यासाठी गड चढणे सोपे व्हावे ह्यासाठी इथे रेलिंगच्या किंवा दोर लावलेले असतात, रोप असतात, त्याची सुविधा आपल्यासाठी केलेली आहे। आता आपण अवघड अशा रॉक पॅच्या ठिकाणी येऊन पोहोचलो आहोत। मुलांना घेऊन बाबा आता पुढे जात आहेत एक एक। आमचा हिमांक आता एकदम काय म्हणतात टायगर ट्रेकर जे आम्ही त्याला म्हणतो, तो एकटा त्याचं सगळं व्यवस्थित चढू शकतो, त्याच्याबद्दल टेन्शन नाही। आता आमचा आयांशला थोडीशी हेल्प लागती आहे। इथे खूप छोटीशी लोखंडाची दोरी आहे पण ती व्यवस्थित धरा, कारण की आपल्या हाताला सुद्धा त्यांनी थोडंसं कापू शकतं, त्यामुळे जास्तीत जास्त दगडांचा आधार घेऊन आपण इथे चढणार आहोत। काही दगड अर्धवटच तुटलेले आहेत। पायऱ्या पार केल्यानंतर हा आपल्याला एक रॉक पॅच अवघड वाटतो फक्त किल्ल्यावर जाताना। पुढे आणि परत पायऱ्यांचाच मार्ग आहे। ऐतिहासिक नोंदी पडताळल्या तर हा किल्ला कोणी बांधला, याची रचना कोणी केली, ही माहिती आत्ता तरी अस्तित्वामध्ये नाही आहे। 1842 मलिक नायबचा मुलगा अहमद, जो की निजामशहाचा संस्थापक होता, त्याने हा किल्ला ताब्यात घेतला अशी एक नोंद आहे।
आता आपण पाहू शकतो आपल्याला तिरकं उभं राहून एकावेळी एक पाय टाकूनच हे जे आहे दगड ह्याच्यामधून वाट काढत जायचं आहे. एकावेळी आपला एकच पाय बसेल इतकी छोटीशी पायरी आहे आणि दुसऱ्या बाजूला सरळसोट उंच असा 40 मीटरचा कातळ कडा आहे. रेलिंगचा आधार घेत आपण आता पुढे आलेलो आहोत. इथून पुढे सरळ सरळ पायऱ्या आहेत पण त्या पायऱ्यासुद्धा उंच आहेत. आता आयांशलाच तुम्ही बघू शकता, काही पायऱ्या तर त्याच्या उंची एवढ्या आहेत. आमच्या आधीच गडावर एक ग्रुप आहे असं दिसतंय. ह्या सगळ्यांनी आत्ताच आयांशसाठी टाळ्या वाजवल्या सगळ्यात छोटा ट्रेकर म्हणून. आणि हा आहे मुख्य किल्ल्याचा दरवाजा म्हणजे गणेश दरवाजा. ह्यावर गणपतीचे छोटेसे शिल्पही कोरलेले दिसते. गणेश दरवाजाच्या उजव्या बाजूला असणाऱ्या पायऱ्यांवरून वर आल्यानंतर आपल्याला ही छोटीशी तोफ इथे दिसून येते. आत्तापर्यंत अनेक ठिकाणी पाहिलेल्या तोफांमधली ही सगळ्यात छोटीशी तोफ आपल्याला या प्रसन्नगडावर दिसून येते आहे. आता आपल्याला पुढे गडावर असणाऱ्या वास्तू, मंदिरं, टाकी पाहण्यासाठी जायचं आहे. गवत खूप वाढलेलं आहे म्हणजे आपल्याला पुढचा रस्ता जो काही पुढच्या माणसांनी पायवाट तयार केलेली आहे त्यालाच फॉलो करत आपण जाऊया. बोर्ड दिसत आहेत का आजूबाजूला तेही पाहूया. या चावंड किल्ल्यावर एक वाडा आहे तो कुठे दिसतोय का पाहूया. पण इथे फक्त लांब वाड्याचे अवशेष फक्त इथे दिसत आहेत, बोर्डही नाही आहे आणि गवत पण खूप आहे. सो लांबूनच आपण तो पाहूया. या किल्ल्याच्या बाले किल्ला म्हणजेच गडाच्या माथ्यावर चावंडा देवीचं मंदिर आहे आणि तिथे जाण्यासाठी हा मार्गदर्शक फलक आपल्याला दिसून आलेला आहे. प्रत्येक किल्ल्यावर देवाचा निवास हा असतोच, तसा ह्या किल्ल्यावर चावंडा देवी ह्या देवीचा निवास आहे असं म्हटलं जातं. हे आहे इथलं मंदिर जे अतिशय प्राचीन आहे. ह्या मंदिरामधली जी देवी आहे ती चतुर्भुजा चावंडा देवी आहे. या किल्ल्याच्या विषयी अजून एक ऐतिहासिक नोंद म्हणजे अशी, साधारणपणे 1565 ते 1588 मध्ये मुर्तजा निजामशहाच्या वजीर खान खनान मौलाना हसन तब्रिजी ह्याला या किल्ल्यावर कैदखान्यामध्ये ठेवले होते. त्यानंतर दुसरा एक वजीर असद खाना ह्यालासुद्धा काही वर्ष या किल्ल्यावर कैद केलेले होते. आपण आता आलो आहोत गडावरच्या एका टाक्याजवळ. हे टाक छोट असलं तरी इथलं पाणी अतिशय थंड आहे. एखाद्या माणसाच्या उंची इतक्या गवतामधून आपल्याला वाट काढत पुढे जावं लागतंय. गडावर पाहण्यासारख्या गोष्टी म्हणजे चावंडा देवीचं मंदिर, टाक आहे आणि एक 7 टाकी आहे तिथे अजून एका ठिकाणी पुढे, आणि एक पौराणिक शौचालय आहे. तो बघूया आपण. आता आपण चावंडा देवीचं मंदिर पाहून पुढे आलेलो आहोत आणि दुसऱ्या बाजूला जाताना आपल्याला हे टाकं लागलेलं आहे. आता आपण पुढे आल्यानंतर हे दुसरं टाकं आपल्याला इथे दिसतंय. तसेच माझ्या मागे इथे एक महादेवाची पिंड दिसते आहे आतमध्ये आणि इथं नंदीचे भग्नावशेष दिसत आहेत. ही मंदिराची फक्त कमान राहिल्यासारखी आहे इथे. आणि या टाक्याच्या या बाजूला असं खांबांसारखं छोटंसं इथे डिझाईन आहे खोल्यांसारखं. हे जे मंदिर आहे त्याची आत्ता जरी कमान असली तरीही इथं जे भग्नावशेष पडलेले आहे त्यानुसार हे किती छान आहे बघा. डिझाईन असलेला हा कळस उलटा मंदिराचा इथे पडलेला आहे. आपण त्याच्यावरची कलाकुसरही थोडीशी कोरीव काम जे आहे ते पाहू शकतो. इथे ही कमान आहे.
आणि ही शिवाची पिंड आहे त्यावर सुद्धा इथे काहीतरी कोरलेलं आहे. हे त्याच्या मागचं जे डिझाईन आहे त्यावरही नक्षीकाम केलेलं दिसतं. आता आपण पाहिलं ते तो होता पुष्करणी तलाव, तिथे महादेवाचं भग्नावशेष असलेलं मंदिर होतं. आणि आता आपण चाललो आहोत सप्त मातृका हे पाहायला. पुढे इसवी सन 1594 आणि 1595 मध्ये निजामशाहीतील सुप्रसिद्ध चांद बीबी नगर मध्ये आहे बघा चांद बीबी महाल. तर ती चांद बीबी आणि इब्राहिम निजामशहाचा अवघ्या 1 वर्षाचा मुलगा या किल्ल्यात कैद होता. पुढे मिया मंजूने त्याची सुटका केली. इसवी सन 1636 मध्ये हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला आणि त्यानंतर इसवी सन 1672-73 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जुन्नरच्या आसपासचे किल्ले म्हणजे हडसर, हरिश्चंद्रगड निकराने युद्ध करून जिंकून घेतले. त्यावेळी हा चावंड किल्ला जिंकला आणि त्याचे नामकरण प्रसन्नगड असे केले. पुढे मुघल बादशाह औरंगजेबाच्या फौजेने हा किल्ला जिंकून घेतला. 1694 मध्ये त्याने सूरत सिंग गौड याला किल्ल्याचा किल्लेदार म्हणून नेमले, पण तो किल्ल्यावर यायच्या आधीच मराठ्यांनी तो किल्ला पुन्हा जिंकून घेतला. पुढे पेशवे काळापर्यंत हा किल्ला मुघलांच्या ताब्यातच होता. पेशवे काळामध्ये या किल्ल्याचा उपयोग राजकीय कैदी ठेवण्यासाठी केला गेला होता. इसवी सन 1818 मध्ये शेवटी इंग्रज आणि मराठी युद्धामध्ये हा किल्ला इंग्रजांकडेच होता. त्यावेळी मॉर्टर आणि हॉवित्झर या प्रकारच्या तोफांनी किल्ल्यांवर मारा करून सुमारे 100 तोफगोळे किल्ल्याच्या तटबंदीवर डागले आणि त्यानंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यामध्ये आला. तर इतक्या साऱ्या ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असणारा हा आहे चावंड किल्ला म्हणजेच प्रसन्नगड. आपण आता आलो आहोत सप्त मातृका या ठिकाणी. इथे आपण 7 टाकी पाहू शकतो जी वेगवेगळ्या खडकांनी त्यांचं विभाजन 7 भागांमध्ये केलेलं आहे. चावंड म्हणजेच या प्रसन्नगडावर ह्या ठिकाणी आल्यानंतर अतिशय सुंदर अनुभव आहे हा, की जिथं थंड पाणी, थंड हवा, गारवा हवेतला आपल्याला जाणवतो आणि प्रसन्न करणारं हे असं एक छोटंसं ठिकाण. गडाच्या माथ्यावरून आपल्याला कुकडेश्वराचे मंदिर, वराडी डोंगर रांग, किल्ले निमगिरी, हडसर, सिंदोळा, शिवनेरी, हरिश्चंद्रगडच्या रांगा यांचे दर्शन होते. आता आपण निघालो आहोत किल्ल्यावर असणाऱ्या काही गुहांच्या दिशेने. इथे आता आपण किल्ल्यावर जी अक्षरं लिहिलेली होती ती दुर्गप्रेमींनी खोडलेली आहेत, पण हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण या किल्ल्याचा एक तरी दगड उचलू शकतो का. मग जी मेहनत त्या काळी लोकांनी हा किल्ला बांधण्यासाठी केली होती ती का असं घाण करून वाया घालवायची. हा आपला ऐतिहासिक ठेवा आहे, तो प्लीज जपा, कचरा करू नका कुठल्याही किल्ल्यांवर गेल्यावर. आता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत आणि इथे आपल्याला सापाची काथ दिसलेली आहे. गडावरून खाली येताना इथे पौराणिक शौचालयाचा बोर्ड दिसतो आहे. हे पूर्वीच्या काळचं हे शौचालय आहे. उतरताना या पायऱ्या खूप उंच वाटतात, त्यामुळे आपण उतरताना शक्यतो एक पाय तिरका. आणि आता पुन्हा एकदा गडावरून खाली येताना त्याच रॉक पॅडच्या जवळ होणारी आमची कसरत. आपल्याला आता खाली उतरण्याच्या पायऱ्या इथे स्पष्टपणे दिसू लागल्या आहेत. तर मंडळी, आजचा आमचा हा प्रसन्नगड म्हणजे चावंड किल्ल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जुन्नर तालुक्यात
मधली अजूनही ठिकाणांचे आमचे मॉन्सून व्लॉग्स आहेत आणि येणारे अजूनही एक दोन किल्ल्यांचे म्हणजे ट्रेकिंगचे व्हिडिओजही आहेत. सो आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि अशा प्रकारे आजचा आपला चावंड किल्ल्याचा ट्रेक आम्ही इथेच संपवत आहोत. स्टे ट्यून, स्टे सबस्क्राईब, बाय.